नमस्कार, धनुज आर्ट अँड फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या शरीराच्या वजनाइतकंच ग्राम प्रोटीन आपल्या रोजच्या आहारात असायला पाहिजे. आणि प्रोटीनचा अंड्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणजे सोयाबीन आणि पनीर. तर आज आपण सोया पनीरची अशीच चटपटीत आणि तितकीच पौष्टिक व्हेज दम बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत. बिर्याणीसाठी तुम्ही कुठलाही लांबदाण्याचा तांदूळ घेऊ शकता. इथं मी बासमती तांदूळ एक वाटी घेतला आहे. आपण आधी तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर पुरेसं पाणी घालून साधारण अर्धा तास तरी तांदूळ भिजत ठेवायचा आहे. आता इथं मी अर्धी लहान वाटी सोयाबीन घेतली आहे. त्यात आपण गरम पाणी घालूयात आणि 10 ते 15 मिनटासाठी सोयाबीन आपण पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. आता इथं मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे लांब आणि उभे कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये मी 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. कांदा तळण्याआधी आपण थोडेसे काजू तळून घेऊयात. हलक्या सोनेरी रंगावर काजू तळून घ्यायचे. जास्त डार्क केले तर ते चवीला कडवट लागतात. आता व्यवस्थित तेल निथळून आपण काजू काढून घेऊयात आणि ह्याच तेलात आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये सोडताना त्याच्या पाकळ्या थोड्याशा मोकळ्या करून सोडायच्या, म्हणजे तो एकसारखा तळला जातो. आता जोपर्यंत कांद्यामध्ये मॉइश्चर आहे तोवर आपल्याला तेलावर असे बुडबुडे किंवा फेस आल्याचं दिसतं. आता आपण हाय फ्लेमवरच कांदा तळून घ्यायचा आहे, कारण जर तुम्ही लो फ्लेमवर कांदा तळला तर तो कुरकुरीत न होता मऊ पडेल. आता जसजसं कांद्यातलं मॉइश्चर कमी होईल तसतसं आपल्याला ते एकसारखं ढवळावं लागणार आहे, कारण एकदा कांदा तळायला लागला की तो खूप लवकर काळा पडतो आणि तो जास्त काळा झाला तर त्याची चवसुद्धा बिघडते. आता आपला कांदा व्यवस्थित तळून झालेला आहे. आपण तेल निथळून काढून घेऊयात, कारण ह्याच्यानंतरसुद्धा कांदा आतल्यात थोडासा शिजत राहतो. अशाच पद्धतीनं मी आपला सगळा कांदा तळून घेतलेला आहे. आता जे सोयाबीन आपण पाण्यात भिजत ठेवलं होतं त्यातलं पाणी व्यवस्थित पिळून काढायचं आणि ते मॅरिनेशनसाठी एका वेगळ्या भांड्यात काढूयात. त्यात मी पनीरचे क्यूब्स टाकलेत. 1/2 छोटा चमचा हळद घातली आहे. 1/2 चमचा धणीपूड, 1/2 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, पुदिना आणि कोथिंबिरीची पानं घालायची. आणि जो कांदा आपण तळून घेतला होता त्यातला साधारण 1/2 कांदा थोडासा क्रश करून घालायचा. तळलेल्या कांद्याचा खूपच मस्त स्वाद येतो. आणि हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. आता आपल्या ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक राहिला आहे, तो म्हणजे बिर्याणी मसाला. 1/2 लहान चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे. जर बिर्याणी मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला घालू शकता. आता हे मिक्स करूया आणि 15 ते 20 मिनिट आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवायचे. तोपर्यंत इकडे आपण तांदूळ शिजवून घेऊयात. 1 वाटी तांदळासाठी 6 ते 7 वाट्या पाणी उकळायला ठेवायचं. त्यात साधारणपणे 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे. 1/2 चमचा जिरे घातलेत. 2 ते 3 लवंग घालायच्या. प्रत्येकी 1 इंच असे 2 दालचिनीचे तुकडे आणि 1/2 चमचा तूप घातलेलं आहे. आता ह्या पाण्याला आपण खळखळून उकळी आणायचे. पाणी उकळलं की त्यात भिजत ठेवलेला तांदूळ व्यवस्थित निथळून घालायचा. आता भरपूर पाणी असल्यामुळं तांदूळ तळायला अजिबात लागत नाही, त्यामुळे ह्याला सतत ढवळायचं नाही, कारण जितकं जास्त ढवळाल तितके तांदळाचे दाणे तुटतात. मोठ्या फ्लेमवर साधारणपणे 7 ते 8 मिनटातच तांदूळ व्यवस्थित शिजतो. आपल्याला हा तांदूळ फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे. एखादं शीत आपण चेक करू शकतो. आता आपला हा तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. आपण लगेच गॅस बंद करूया आणि एखाद्या चाळणीमध्ये तांदूळ व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे. आता इथं बघा, आपला भात व्यवस्थित शिजलेला दिसतोय आणि अगदी मोकळा सळसळीत भात झालेला आहे. बिर्याणीच्या भाजीसाठी मी कांदा तळलेल्यातलं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. उरलेलं तेल आपण कुठल्याही भाज्यांमध्ये वापरू शकतो. त्यातच आपण 1 चमचा साजूक तूप घालायचं. 1/2 चमचा जिरं आणि 2 तमालपत्राची पानं घातलेत. 1 बारीक चिरलेला कांदा घालून थोडासा परतून घ्यायचा. 2 अख्ख्या हिरव्या मिरच्या घातल्यात. 1 चमचा आलं लसणाची जाडसर पेस्ट घालायची आणि ही पेस्टसुद्धा आपण थोडीशी परतून घ्यायची आहे. 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. आणि मसाल्यांमध्ये 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धणेपूड. आणि इथं माझ्याकडे हिरवे वाटाणे होते ते मी घातलेत. तुमच्याकडे फ्रेश किंवा फ्रोझन असतील तर घालू शकता, किंवा कुठल्याही भाज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही घालू शकता. आता हा सोया पनीरचा मसाला पण घालायचा आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी 2 चमचे ताजं दही फेटून घातलेलं आहे. माझ्याकडे थोडंसंच दही होतं, तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला घालायचा आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिट ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. आता 5-6 मिनिटांनीच बघा, आपली भाजी काय सुंदर दिसते. खूप छान रंग आला आहे आणि तळलेला कांदा सगळ्या मसाल्यांचा मस्त घमघमाट सुटला आहे. आणि हे मटारसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे. आपली भाजी तयार झाली. आता आपण बिर्याणीला दम द्यायचा आहे.
दम देण्यासाठी एखादा जाड तळाचा कुकर, पातेलं किंवा कढई घ्यायची आणि खाली एक चमचा तूप घालायचं, म्हणजे भात तळायला लागणार नाही. आता एक भाताचा पातळ थर द्यायचा, त्याच्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, थोडासा बिर्याणी मसाला घालायचा, तळलेले काजू आणि ही सोया पनीरची चटपटीत भाजी घालायची. हा आपला पहिला थर झाला. मधला भाताचा थोडासा जाडसर थर घालायचा, त्याच्यावर तूप, तळलेला कांदा आणि काजू. इथं मी हिरवा आणि पिवळा फूड कलर घातलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर केशरचं दूध घालू शकता. पुदिना आणि कोथिंबिरीची पानं घालायची आणि भाजी घालायची. सगळ्यात शेवटचा थर नेहमी भाताचा ठेवायचा, त्याच्यावर पुन्हा आपण तूप, तळलेला कांदा, काजू, पिवळा फूड कलर आणि बिर्याणी मसाला घालायचा. आता हे आपण तांदूळ शिजवून घेतलेलं पाणी आहे, साधारणपणे अर्धी वाटी पाणी आपण चमच्याने सगळ्या भातावर घालायचं, म्हणजे भाताला व्यवस्थित दम लागतो आणि भात तळाला करपत नाही. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनिट ह्याला मंद आचेवर दम द्यायचा आहे. झाकणावर एखादी जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बाहेर निघत नाही. कढईच्या खाली मी एक लोखंडी तवा ठेवला आहे आणि 20 मिनिट ह्याला दम दिलेला आहे. आता इथं आपली बिर्याणी खूप मस्त तयार झालेली आहे, खूप छान ह्याचा सुगंध येतो आहे आणि इथं बघा तुम्ही तांदळाचा एक ना एक शीत मोकळा आणि सळसळीत झालेला आहे. खूप मस्त आणि चटपटीत ही बिर्याणी झाली आणि ती तितकीच पौष्टिक आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर ही हेल्दी आणि टेस्टी बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.